आपण इथे आता लेसर जे आहे त्याच्यावरती आपण आता तो टॉपिक कवर करणार आहे. लेसर म्हणजे काय? तर लेसर ही एक लाईटचा प्रकार आहे, प्रॉपर्टी आहे. तर त्या लेसरचा लॉन्ग फॉर्म काय तो आपण आधी बघूया. इथे बघा, एल स्टँड फॉर लाईट, ए स्टँड फॉर ॲम्प्लिफिकेशन, एस स्टँड फॉर स्टिम्युलेटेड, ई स्टँड फॉर इमिशन, आर स्टँड फॉर रेडिएशन. अगोदर कसं होतं, रिटर्न पेपर होता त्यावेळेला एक मार्काला वगैरे ते किंवा दोन मार्कासाठी आपल्याला लेसरची लॉन्ग फॉर्म विचारायची. आता तुम्हाला एम सी क्यूज आहेत त्यामुळे तुम्हाला हे काय विचारणार नाहीत, पण कदाचित एक मार्कासाठी विचारलं तरी तुम्हाला माहीत पाहिजे लेसर म्हणजे काय, लाईट ॲम्प्लिफिकेशन स्टिम्युलेटेड इमिशन रेडिएशन. आता आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय बघणार आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ लेसर. तर त्याच्यात चार मेन प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी ती काय आहे, युनिडायरेक्शनॅलिटी. युनिडायरेक्शनल म्हणजे ते एकाच डायरेक्शनमध्ये स्प्रेड होतं. सेकंड वन काय आहे, तर त्याची इंटेन्सिटी जी आहे ती हाय आहे. थर्ड वन काय आहे, तर मोनोक्रोमॅटिसिटी, ती मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. फोर्थ वन आहे ती म्हणजे कोणती आहे, तर ती जी लेसर लाईट आहे ती कोहरंट आहे. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जे विचारणार आहेत एम सी क्यू त्याच्यामध्ये ह्या चारही त्यांनी कव्हर केलेल्या असेल. ती प्रॉपर्टी म्हणजे कोणती लेसरची प्रॉपर्टी कुठली आहे, फर्स्ट वन युनिडायरेक्शनल, सेकंड वन हाय इंटेन्सिटी, थर्ड वन मोनोक्रोमॅटिसिटी, अँड लास्ट वन इज कोहरंट. तर लेसर लाईट ही कशी आहे, युनिडायरेक्शनल, हाय इंटेन्सिटी, मोनोक्रोमॅटिक, अँड लास्ट वन इज कोहरंट. तो सोर्स जो आहे लाईटचा तो कसा आहे, कोहरंट. समजल्यात प्रॉपर्टी? मी परत एकदा तुमचं रिवाईज करते. चार मेन प्रॉपर्टी, सगळ्यात पहिली युनिडायरेक्शनल, सेकंड वन हाय इंटेन्सिटी, थर्ड वन इज मोनोक्रोमॅटिसिटी, अँड लास्ट वन इज कोहरंट. ह्या चार प्रॉपर्टी लेसर लाईटच्या आहेत. त्या डिटेलमध्ये तुम्हाला काही नाही आहेत, त्यामुळे आपण हे चारच पॉईंट फक्त लक्षात ठेवणार आहेत. प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन आहे, पण ते आपण आता इथं घेतलं तर ते आपलं वेळ पूर्ण आणले. तर ह्या चार प्रॉपर्टीज तेवढ्या लक्षात ठेवा. परत एकदा एक्सप्लेन करते मी, चार प्रॉपर्टी लेसर लाईटच्या कोणत्या आहेत. फर्स्ट वन युनिडायरेक्शनॅलिटी, सेकंड वन हाय इंटेन्सिटी, थर्ड वन मोनोक्रोमॅटिसिटी, अँड लास्ट वन इज कोहरंट. आलं लक्षात, समजलं? नेक्स्ट आता आपण बघणार आहे त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, सगळ्यात पहिले इकडं लक्ष द्या. लेसरमध्ये तीन पॉईंट्स आपण बघणार आहे, ॲब्सॉर्प्शन, स्टिम्युलेटेड इमिशन आणि स्पॉन्टेनियस इमिशन. इथं पण आपण कशाचा रेफरन्स घेणार आहे, तर फोटॉनचा. आता इथं मी डायग्राम दाखवलं आहे बघा, बिफोर ॲब्सॉर्प्शन आणि आफ्टर ॲब्सॉर्प्शन. तर इथं दोन लेवल आहेत. दोन लेवल म्हणजे काय, तर ही जी आहे ती ई वन आणि ई टू. ई वन म्हणजे काय आहे, तर ती ग्राउंड स्टेट किंवा ग्राउंड लेवल म्हणायचं, आणि ई टू ही काय आहे, हायर एनर्जी लेवल किंवा हायर स्टेट. म्हणजे तुम्हाला जे लक्षात राहील ते तुम्ही लक्षात ठेवा, लेवल म्हणा किंवा स्टेट म्हणा. तर इथं एनर्जी जी आहे फ्रॉम ग्राउंड स्टेट टू हायर स्टेट किंवा ग्राउंड लेवल टू हायर लेवल. आता इथं बिफोर ॲब्सॉर्प्शन आपण काय बघितलंय, तर फोटॉन जो आहे तो कुठे, ग्राउंड स्टेटला आहे, आणि आफ्टर ॲब्सॉर्प्शन तो कुठे झालेला आहे, इमिट, हायर एनर्जी लेवलला किंवा हायर एनर्जी स्टेटला. हायर एनर्जी स्टेट म्हणजे ई टू. म्हणजेच काय, ॲटम किंवा मॉलिक्यूल जो आहे तो ग्राउंड स्टेटवरून एक्साईट होऊन हायर एनर्जी लेवलला जातो, त्याला काय म्हणायचं, ॲब्सॉर्प्शन. तिथून रॅडिएट होणारी एनर्जी म्हणजे काय, ती लेसर लाईट आहे. आता आपण बघणार आहे पुढचं, समजलं का, परत एकदा एक्सप्लेन करू. आपण ज्यावेळेला लेसर लाईट शिकणार आहे त्यावेळेला तिथं आपण दोन लेवल बघणार आहे, एक हायर लेवल आणि एक लोअर लेवल. ग्राउंड स्टेट, हायर स्टेट, ई वन, ई टू. ई वन आहे ती ग्राउंड स्टेट आहे, ई टू जी आहे ती हायर एनर्जी लेवल आहे. म्हणजे फोटॉन जो आहे तो ग्राउंड स्टेटवरून हायर एनर्जी लेवलला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲब्सॉर्प्शन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. समजलं? आता नेक्स्ट पॉईंट आपण काय बोलणार आहे, स्पॉन्टेनियस इमिशन. इमिशन आणि रेडिएशन, इमिशन म्हणजे काय, तर तो इमिट होतो फ्रॉम ग्राउंड लेवल टू हायर लेवल अँड फ्रॉम हायर लेवल टू ग्राउंड लेवल, ही त्याची प्रोसिजर सुरू असते. आणि रेडिएशन म्हणजे काय, तर तो रेडिएट होतो. आता आपण लेसरचा लॉन्ग फॉर्म बघितला, लाईट ॲम्प्लिफिकेशन स्टिम्युलेटेड इमिशन रेडिएशन. म्हणजे त्याच्यात दोन टाईप आहेत, इमिशन पण होतं आणि रेडिएशन पण होतं. मग त्यात स्टिम्युलेटेड इमिशन आणि स्पॉन्टेनियस इमिशन. तर स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय,
तर ते फोर्सफुली होतं. आणि स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय, तर ते स्पॉन्टेनियसली ऑन द स्पॉट ऑकर होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस इमिशन. आफ्टर स्पॉन्टेनियस इमिशनची डायग्राम काढली, इथं दोन लेवल आहेत, E1 आणि E2. E1 म्हणजे कुठले, ग्राउंड स्टेट आहे. E2 म्हणजे ही हायर एनर्जी लेवल आहे. आता आपण बघितलं ॲब्सॉर्प्शनमध्ये फोटॉन कुठं होता, हायर एनर्जी लेवलला. तर हायर एनर्जी लेवलवरून तो कुठं झाला, ग्राउंड स्टेटला आलेला आहे. तिथं काय झालं, तिथं आपण कुठलीही एनर्जी किंवा कुठलाही फोर्स अप्लाय न करता स्पॉन्टेनियसली तो इमिट झाला आहे आणि ग्राउंड स्टेटला तो आलेला आहे. म्हणून त्या इमिशनला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस इमिशन. आपण फोटो सेल बघत होतो त्यावेळेला मी एक्सप्लेन केलं होतं की स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ती, त्यालाच काय म्हणतो आपण, स्पॉन्टेनियस इमिशन. मग अशी सांगितलेल्या पद्धतीने लेसर लाईटमध्ये इमिशन पण होतं आणि रेडिएशन पण होतं. आता इथं आपण काय बघतोय, इमिशन म्हणजे ते इमिट कसे होतात, कुठून होतात, ग्राउंड लेवलवरनं हायर एनर्जीला, हायर एनर्जीवरून ग्राउंड लेवलला. ते कशाच्या थ्रू होतात, तर फोटॉनच्या थ्रू होतात. म्हणून ह्या इमिशनला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस इमिशन. स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे तुम्ही लक्षात काय ठेवणार, की ऑन द स्पॉट इमिट होतात, कुठलाही फोर्स अप्लाय न होता जे इमिशन होतं ते म्हणजे कुठलं, स्पॉन्टेनियस इमिशन. समजलं. आता नेक्स्ट आहे ते कुठलं आहे, स्टिम्युलेटेड इमिशन. तर आता इथं बघा, हायर एनर्जी लेवलवरून ग्राउंड स्टेटला तो इमिट झाला आहे, पण त्याच्यामध्ये जे फोटॉन आहेत ते डबल झालेले आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे, की त्यावेळेला आपण एक फोर्स अप्लाय करून फोर्सफुली जे इमिशन करतो त्या इमिशनला काय म्हणतात, स्टिम्युलेटेड इमिशन. म्हणून तुम्ही स्टिम्युलेटेड इमिशन लक्षात ठेवताना काय म्हणणार, फोर्सफुली जे इमिट होतं ते म्हणजे कुठलं, स्पॉन्टेनियस इमिशन. तर आता इथं सांगितलं त्या पद्धतीने बघा, इन स्टिम्युलेटेड इमिशन फोटॉन हॅव्हिंग एनर्जी ई इक्वल टू डिफरन्स बिटवीन टू एनर्जी लेवल्स. दोन एनर्जी लेवल म्हणजे कुठल्या, E1 आणि E2. आणि ते स्टिम्युलेट होत असताना त्याचं ट्रान्झिशन कुठून होतंय, लोअर एनर्जी स्टेटला होतंय, आणि विथ क्रिएशन ऑफ सेकंड फोटॉन, म्हणजे तो सेकंड फोटॉन पण क्रिएट करतो आणि फोर्सफुली इमिट होतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, स्टिम्युलेटेड इमिशन. तर नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण, पॉप्युलेशन इन्व्हर्शन. आता इथं मी तुम्हाला डायग्राम काढली ती दाखवते. पॉप्युलेशन इन्व्हर्शन म्हणजे काय, तर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ ॲटम्स इन हायर एनर्जी लेवल. आता इथं आपण दोन लेवल घेतले, E1 आणि E2. E1 म्हणजे ग्राउंड स्टेट, E2 म्हणजे हायर एनर्जी लेवल. N1 N2 म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स. तर आता इथं तुम्ही बघू शकता, ग्राउंड लेवल जे आहे तिथं नंबर ऑफ ॲटम्स हे मिनिमम आहेत, पण हायर एनर्जी लेवलला नंबर ऑफ ॲटम्स हे मॅक्झिमम आहे. त्याच प्रोसेसला काय म्हणायचं, पॉप्युलेशन इन्व्हर्शन. किंवा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, N2 इज ग्रेटर दॅन N1, म्हणजेच काय, मॅक्झिमम ॲटम्स इन हायर एनर्जी लेवल, त्यालाच काय म्हणतो आपण, पॉप्युलेशन इन्व्हर्शन. आता पंपिंग म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द ॲटम्स कॉल्ड ॲज पंपिंग. त्याच्यामध्ये ऑप्टिकल पंपिंग म्हणतो आपण. तर लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल आपण त्याचं काय करतो, एक्साइट झालेले जे ॲटम्स आहेत ते इन्क्रीज करतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, पंपिंग किंवा ऑप्टिकल पंपिंग म्हणू शकतो. आता आपल्याला लेसरमध्ये आपण HENE लेसर बघणार. तर इथं बघा, मी डायग्राम काढलेली आहे ती एक्सप्लेन करते मी तुम्हाला. तर हेलियम आणि नियॉन हे गॅस वापरून आपण इथं हा लेसर घेतलेला आहे. इथं डायग्राममध्ये जी दाखवली आहे बघा, इथं आपण काय केलेलं आहे, रिफ्लेक्टर लावले दोन. इथं HENE गॅस जो आहे तो 10:1% घेतलेला आहे. ही कोर्सची ट्यूब आहे. इथं आपण काय केलं आहे, एफ जनरेटर लावलेला आहे. इथं ॲडजस्टमेंट केलेली आहे फोर रिफ्लेक्टरसाठी, आणि इथून लेसर लाईट बाहेर पडलेली. आता इथं काय होतं, 100% रिफ्लेक्टर आहे आणि पार्शियल रिफ्लेक्टर आहे. ज्यावेळेला HENE गॅस येतो त्यावेळेला तिथं रिफ्लेक्शन होतं, आणि ते आपण तिथून बाहेर पडणारे जे बीम आहेत किंवा रेज आहेत ते म्हणजे कुठले, लेसर बीम आहेत. फक्त इथं तुम्हाला आता MCQ मध्ये विचारताना काय विचारतील, HENEचं प्रपोर्शन काय होतं. तर HENEचं प्रपोर्शन आहे 10:1, हे तुम्ही एक लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय यूज केले, तर रिफ्लेक्टर यूज केले, पार्शल रिफ्लेक्टर आणि 100% रिफ्लेक्टर यूज केले. जिथे तुम्हाला काय माहिती HENEबद्दल तेवढं विचारते. आता इथं मेन तुमची एनर्जी लेवल डायग्राम जी म्हणतो ती आहे,
आता इथं बघा तुम्ही, ही ग्राउंड लेवल आहे, E1, E2, E3, E4. आता इथे ही मेटास्टेबल स्टेट आहे. मेटास्टेबल स्टेट म्हणजे काय? ग्राउंड लेवलवरून ते हायर एनर्जी लेवलला जातात, हायर लेवल एनर्जी लेवलवरून ते मेटास्टेबल स्टेटला येतात. मेटास्टेबल स्टेटला म्हणजे काय की ते ठराविक टाईमपुरतं तिथं ते स्टेडी होतात. 10^-18 सेकंडपर्यंत त्या मेटास्टेबल स्टेटमध्ये राहतात. तिथून परत ते ग्राउंड लेवलला येतात. तसंच काय म्हणतात, एनर्जी लेवल डायग्राम. ही आहे एनर्जी लेवल डायग्राम. ती कशाची? एची आणि लेसरची. तर एनर्जी लेवल डायग्राम जर तुम्हाला दाखवून त्यांनी क्वेश्चन विचारला तर ती 5 एनर्जी लेवल ह्या एची आणि लेसरमध्ये आहेत. रुबी लेसरमध्ये 3 एनर्जी लेवल डायग्राम. पुढचा पॉईंट आहे आपला, तो काय आहे? ॲप्लिकेशन्स ऑफ लेसर. तर मगाशी मी सांगितलं तसं तुम्हाला 3 कॉलम करा, फोटो सेल, एक्सरेज आणि लेसर. तर आता इथं लेसरचे ॲप्लिकेशन काय आहे? पहिला होलोग्राफी. होलोग्राफी म्हणजे काय? तर आपण एखादी जी फोटो आहे त्याचं परत रिप्रोडक्शन करतो, त्यालाच काय म्हणतात? फोटोग्राफी. टेलिफोनचे सिग्नल्स लॉंग डिस्टन्सला जर पाठवायचे असतील तर तिथं लेसर लाईट आपण यूज करतो. सेकंड वन आहे फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्स, म्हणजे लांबचं डिस्टन्स जर मोजायचं असेल, सीमध्ये जाऊन सीची डेप्थ वगैरे मोजायची असेल, तिथं काय वापरली जाते? लेसर लाईट. प्रिसिजन सर्वेईंग, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिलमध्ये सर्वेईंग जे करतो ते प्रिसिजन म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंटसाठी, सर्वेसाठी लेसर लाईट वापरली जाते. ड्रिलिंगसाठी वापरली जाते, कटिंगसाठी, वेल्डिंगसाठी आपण लेसर लाईट वापरतो. हीट ट्रीटमेंटसाठी वापरतो. तर टीथमध्ये जर डिके असेल तर ते मेजरमेंटसाठी आपण काय वापरतो? लेसर लाईट. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर आपले आईज नंबर जर चष्म्याचा आपला जास्त असेल तर लेसर लाईटने आपण काय करू शकतो? तो रिड्यूस करू शकतो. लेसर लाईट ही जशी, त्याचे ॲडव्हान्टेज आहेत तसेच त्याचे डिसॲडव्हान्टेज पण आहेत. तुमचा नंबर जो आहे तेवढा ठराविक रेटचे जर ते पास झाले तर तुमचा दृष्टीदोष कमी होऊ शकतो, जर तो नाही झाला तर तो वाढू पण शकतो. फॉर रेंजिंग अँड गायडिंग वेपन्स, हे आर्मीमध्ये नेव्हीमध्ये वापरलं जातं. असे बरेचसे ॲप्लिकेशन्स लेसर लाईटचे आहेत. तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही परत मला फोन करून किंवा कमेंट करून विचारू शकता. बाय बाय.